एकनाथ शिंदे अशी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही, मोठी मोठी आव्हानं स्वीकारतो. जे 6 महिन्यापूर्वी स्वीकारलं. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या चॅलेंज बद्दल मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ठाकरेंना उत्तर देण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सभेसाठी लाखो लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना, मी छोटं मोठं आव्हान स्वीकारत नाही, मला जे आव्हान स्वीकारायचंय ते 6 महिन्यांपूर्वी पूर्ण केलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. पण खऱ्या अर्थानं ही सभा चर्चेत आली ती रिकाम्या खुर्च्यांमुळे. लोकांनी सभेकडे अक्षरशः पाठ फिरवल्याचं चित्र होतं. लोक चालू सभेतून निघून जात होते. यावरूनच आता शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीनं देखील टोला लगावलाय. वरळी आहे वरळी, येथे न चाले खोके, न चाले कमळी अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती नलावडे यांनी शिंदे गटाला टोला लगावलाय. तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत महाराष्ट्राच्या लोकप्रिय सरकारच्या काळात झपाट्यानं होत असलेल्या विकासानंतर शिंदे फडणवीस सरकारची वरळी मतदारसंघातील ऐतिहासिक सभा हॅशटॅग येतो सिर्फ झाकी हे, मनपा विधानसभा पिक्चर बाकी हे असं ट्विट केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.